डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी संस्थेला पर्यायी जागा न दिल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून संस्थेनं सोलापुरातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी दोन पावलं मागे घेऊन त्या जागेऐवजी पर्यायी समाज मंदिराची मागणी केली. तेव्हा तातडीनं मार्कंडे स्विमिंग टँक लगतचं दत्तचौक समाज मंदिर किंवा भगवान नगर झोपडपट्टी येथील समाज मंदिर की जी दोन्ही समाज मंदिरं गेल्या 10 वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत आणि त्यांचा वापरही केला जात नाही, या दोनपैकी एक समाज मंदिर तातडीनं मिळावं, अन्यथा संस्थेच्या वतीनं आपल्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या 21 मे रोजी महानगरपालिकेसमोर एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी संस्थेची संस्था पदाधिकारी कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पोलीस मुख्यालय चौकात जी संस्थेची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थेची जागा होती तर ती महानगरपालिकेने तोडून तिथलं संस्थेचं कार्यालय उद्ध्वस्त झाल्यानंतर आम्हाला त्यांनी UPSC MPSC अभ्यास केंद्र किंवा शैक्षणिक उपक्रमाचं काम सगळं थांबलेलं आहे सध्या. यासाठी आम्ही गेल्या दीड वर्षापासून महानगरपालिका आणि वरिष्ठकडे तसेच पालकमंत्री यांच्याकडे सतत मागणी करत राहिलो आहोत. मात्र अद्याप महानगरपालिका महापौर उपमहापौर आयुक्त यांनी काही दाद दिलेली नाही. सतत आज उद्या करून त्यांनी 1.5 वर्ष लावले आहेत आणि समाजातून पण आता सध्या ना आम्हाला विचारणा होते की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर संस्थेचं एवढं मोठं काम चांगलं करताय तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेच्या स्मारकाला जागा दिली तर तुमचं काय, हा मुद्दा सतत आम्हाला समाजातून पण पुढे येतोय. बैठकीला नाना प्रक्षाळे, प्रकाश शिंदे, फारुख शेख, अब्दुल लतीफ मुन्शी, परमेश्वर शिंदे, व्यंकट मार्गम, शंकर शिंदे, गौतम शिंदे उपस्थित होते.